उपासना केले. 3 मे 2001 मी पहिल्यांदा उपासना केले. त्याच्या आधी माझी आई 91 वर्षी अप्पाकडे यायची. ती फक्त आईला माहिती होती अप्पाबद्दल. आईच्या ऑफिसून एक मैत्रीण होती त्याची, पद्माश शेंडे म्हणून, तिच्या त्यांना आईला अप्पाबद्दल कळलं होतं. आई घरी फक्त कोथी वगैरे असायची. मला कधीच इच्छा नाही झाली किंवा आई मला कधी बोलली नाही की तू वाच किंवा ती वाचते तू आई म्हणजे बाजूला बस. तीच वाचायची मला, आम्हाला उभी राहायची. उभी म्हणजे त्या फक्त अंगारा असायच्या उत्पत्ती लावायच्या देवापुढे. तिचा जो अंगारा होता ना, ती आम्हाला आणि माझी पंची आजी तेव्हा होती, पंची आजी दोघांनाही ती लावायची. आजी एक नेहमी म्हणायची की तू अंगारा लावतेस ना, खूप बरं वाटतं माझा अंगारा लावल्यानंतर. 2001 माझी आजी एक्सपायर झाली, पंची आजी, आणि त्याच्यानंतर मी उपासना यायला लागलो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझ्या, मी ज्या 4 वर्षांची होते तेव्हा माझ्या आईवडिलांचा डिवोर्स झाला. प्रत्येक जणी मला हेच विचारायचं की तू कशी आहेस किंवा मग तुझे वडील काय करतात, असे प्रत्येकाला. आणि मला ते नाही आवडायचं प्रत्येकाला. प्रत्येकाला मी काय रिझन द्यायचं की तुझे वडील काय करतात, ते आईवर का राहत नाही, किंवा मला नाही आवडायचं. त्यामुळे मी शिफार एकटी राहायचं. मला माझा स्वभाव मुळातच खूप मस्तीखोर, दंगाखोर. मला बोलायला खूप आवडतं, मस्ती करायला प्रचंड आवडतं. पण जे माझे आहेत किंवा प्रेमाने विचारणारे एखादी गोष्ट असते किंवा एक भोचकपणे विचारतो ना आपण, तो एक मुद्दा वगैरा असतो. मला तर नाही आवडायचं. त्यामुळे मी कोणाशीच नाही बोलायचं. फारशी जेव्हा असायचं ग्रुपमध्ये तेव्हा बोलायचं, नाही सोडून द्यायचं. म्हणजे मैत्रीण हा शब्द मला 2001 आप्पाकडे येईपर्यंत मला माहीत नव्हतं. आल्यानंतर 2001 जेव्हा मी आप्पाकडे आले, माझं कॉलेज शाळा बदलली गेली आणि हळूहळू मित्रमैत्रिणी मला, परिवारातलेच मित्रमैत्रिणी मला, जे त्यांचं ते प्रेम म्हणा किंवा हे आयुष्यात एक गोष्ट मी खूप मिस केली होती ती म्हणजे माझ्या वडिलांना एक म्हणतो की वडील असणं खूप गरजेचं असतं, किंवा वडिलांचं प्रेम एका मुलीला मिळणं की म्हणतात बा, प्रत्येकाला असं म्हणतं की बा मुलीसाठी तिचे वडील हे खूप महत्त्वाचे असतात. पण मी 4 वर्षाची असतानाच मला, 4 वर्षाची असताना मला वडील आठवतही नाही आहे. पण आज आय रिअली प्राऊडली सेंग की मला बाप म्हटला ना की बापू वाटलं. आणि खरंच आयुष्यातला प्रत्येक क्षणी, जसं एकही क्षण आजपर्यंत असं कधी गेलेलं नाही आहे की बापांनी एक बाप म्हणून जे करा, जे प्रेम त्यांनी दिलं ना आजपर्यंत, ते इतकं इतकं महत्त्वाचं आहे ना की असं आज मला आज खूप अभिमानाने सांगू शकते की मला बाप आहे आणि तो माझा बापू आहे. जे तो म्हणजे जे एक फिजिकली गोष्ट जे मी मिस केली म्हणतात ना की बाबा एक बापू, म्हणजे एक बाप म्हटल्यानंतर त्याच्याशी बोलणं, खेळणं, हसणं हे एक फिजिकल लेवलला तरी मी नाही करू शकले ना, तरी आज इतकं इतकं बापूने भरभरून दिलं ना की खरंच खरंच सख्खा बाप जरी माझा असला तरी त्याने इतकं प्रेमाने नसतं केलं, हे मी खूप अभिमानाने सांगू शकते. येस, आणि आय लव्ह यू माय डॅड, एवढंच मला बोलायचं. बंद.